रे ये मोबाईल बघून काय चालवलं गाडी म्हणजे काय दाखवतोय मोबाईलवर मोबाईलला मॅप आहे तो गुगल मॅप म्हणजे आता आपण चाललोय रायगड तर रायगडचा रस्ता आपल्याला माहित नाही आपण काय करायचं ते गुगल मॅपला टाकायचं रायगड फोर्ट मग ते रस्ता दाखवतोय त्या रस्त्याप्रमाणे ते दाखवतोय त्या रस्त्याप्रमाणे जायचं तिने अंदाज पण दाखवतोय बाबा किती अंतर आहे तर 103 किलोमीटर अंतर आहे साधारणतः 3 तास तुम्हाला इथन तिथं पोहोचायला लागणार म्हणजे 12:05 तुम्ही तिथं पोहोचताय असं म्हणजे 12:30 पोहोचणार साडेबारा नाही 12:05 पोहोचतोय रे आपण तिथं पोहोचतोय दाखवतोय त्याच्यात ते दाखवतोय आणि आपण म्हणजे मध्ये वगैरे आपण लघवीला वगैरे चहा वगैरे प्यायला थांबलं तर आपण 12:30 पोहोचणार तिथं 12:30 का पोहोचणार आपण अरे 12:05 जर तिथं सांगितलं तर 12:30 कसं पोहोचणार आपण थांबणार की मध्ये थांबलाच तरी गुगल हुशार असते एवढं फास्ट आहे गुगल गुगल हुशार असते गुगल काय करते माझ्यापेक्षा हुशार तुझ्यापेक्षा माझा ऐकतं पर्य बर गुगल काय करते ते धरतोय आता 3 तासात माणूस काय काय करणार 3 तासात साधारणतः 2 वेळा लघवील थांबणार थांबला 5-5 मिनिटं गेलं एक 2 वेळा चहा पिणार बरोबर ह्याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही नाश्ता करणार तुम्ही 15-20 मिनिटं धरून बरोबर तिने साधारण अव्हरेज काढून ते 12:28, 12:20, 12:05, 12:10 असं दिलं तू काय म्हणत तुझं बरोबर आहे मग एवढं गुगल पे म्हणतो तो आपण थांबणार गुगल पे नाही गुगल मॅप गुगल मॅप मग आपण आता 20 मिनिटं थांबलो चहा प्यायला लघवीला नाश्त्याला काय पण धरून 12:05 व्हायला पाहिजे त्या तसं म्हणाले माझं आहे मायनस पर्स का तिथं आपण काय गणित शिकवलं तिथं आता तिने दाखवलं त्याच्यात 12:05 पोहोचणार आता आपण आपण थांबलोय तू थांब नाहीतर मर नाहीतर आंघोळ करायला जा जेवायला जा कुणाला लग्नाला जा तू 12:05 पोहोचणार पोहोचणारच पोहोचणारच तू तिथं नाही पोहोचलास तर तू वर पोहोचणार तर तू 12:05 पोहोचणार पोहोचणारच गुगल पे नव्हतं गुगल गुगल मॅप माझ्यापेक्षा फास्ट माइंड इट माइंड इट माझ्यापेक्षा डिलिशियस 12:30 पोहोचणार म्हटलं 12:05 त्याचा जर अभ्यास घ्यायला पाहिजे गुगल मॅपचा त्याचा गुगल मॅपचा अभ्यास काय घेणार ते माणसानं तयार केली ते ऍप आहे तो मग आपण पण अभ्यास करायलाच पाहिजे विचार पण अभ्यास केला असता 5-5 वेळा बसला असता ते काय शाळेत यात विषय नाही हो मग अभ्यासाचा विषय शाळेत येते सर नाही 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 ह्या तू अभ्यासाचा विषय नाही आपलं डोसकं आपलं म्हणजे मॅप काय डोसकं नव्हतं मेंदू आपला फास्ट चालायला पाहिजे मॅप पेक्षा फास्ट चालायला पाहिजे लक्षात ठेव चालत नाही त्याला कुठं मी चालवायला पाहिजे आपण पाय नाहीत ना त्याला पाय असलं तर आपलं मेंदू चालायला पाहिजे लहानपणी गल्लीत आपण टायर फिरवतो तर फिरवतोच मेंदूला नाही तर अभ्यास हो म्हणजे अभ्यास म्हणजे अभ्यास ह्याचा शाळेचा आणि अभ्यासचा मॅपवर काही फायदा नाही फायदा मेंदू आपला आणि आपण फायदा नाही काय संबंध नाही संबंधच नाही हो मग फायदा म्हटलं सर संबंधच नाही काय का संबंध का नाही करा आपलं डोसकं चालायला पाहिजे तुझं डोसकं चालणार कसं डोसक्याला पाय काय नाही नाही हे मला तरी काय पटत नाही मेंदू आहे की आपल्याकडे कुठं आहे की डोसक्यात डोसकं कुठं आहे हो डोसक्यावर डोसक्यावर आहे मेंदू आत आहे डोसक्यात आत आहे डोसक्यात आत मेंदू आहे मेंदू आहे मेंदू कुठं आहे मेंदू कुठं आत आहे डोसक्यात डोसक्यात काय आहे मेंदू मेंदू कुठं आहे डोसक्यात मेंदू डोसक्यात आहे अरे डोसकं मेंदूत आहे हा मेंदू कुठं आहे मेंदू डोसक्यातच की मग डोसकं कुठं आहे डोसकं कुठं आहे डोसक्या डोसकं कुठं आहे इथं डोसक्यात इथं म्हणायने मेंदू कुठं आहे डोसक्यात आता डोसकं मेंदूत आहे मग मेंदू कुठं आहे डोसक्यात नीट आहे का डोसकं मेंदूत आहे डोसकं मेंदूत आहे हाय मेंदू आहे डोक्यात आहे की मग डोसकं कुठं आहे डोसकं आहे डोसकं समोरच आहे की मेंदू समोर माझ्यासमोर तर रस्ता आहे नाही नाही मग हे मॅप दाखवत आहे नाही दाखवत मला सांग डोसकं मेंदूत आहे की हाय आहे की डोसकं म्हणजे मेंदूत आहे की हाय डोसकं मेंदू हा डोसक्यात मेंदू आहे अरे मेंदू तुझ्या डोसक्यात आहे का सप्लाय म्हणजे तुझा डोसकं मेंदूत आहे की हाय मग मेंदू कुठं आहे डोसक्यात तू काय म्हटला डोसकं मेंदूत आहे
डोसक्यात बिंदू आहे, आत डोसक्यात बिंदू आहे, आत आत आहे. हा तू बघितलंयस त्याला, म्हणजे बघायला लागते, म्हणजे बघितलं देवाने दिलं नॅचरल आहे. अरे आता एकेकाच्या गुडघ्यात मेंदू असतोय, आपण म्हणत नाही आला बघू याच्या गुडघ्यात मेंदू आहे, म्हणते की ते तसं नसतं, मेंदू गुडघ्यात मेंदू नसते. आपण माहित की मेंदू डोसक्यात आहे का गुडघ्यात आहे, मेंदू डोसक्यातच असतोय. ठीक आहे, ओके, डन. हे विषय आपला इथं संपला. मेंदू डोसक्यात आहे, हा म्हणजे डोसक तुझं मेंदू मध्ये आहे, हाय 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 डोसक्यातच आहे. हा ओके, मग मेंदू कुठं आहे डोसक्यात, डोसक कुठं आहे डोसक्यात, मेंदू मेंदू कुठं आहे डोसक्यात, डोसक कुठं आहे डोसक्या समोर, समोर म्हणे कुठं आहे डोकं कुठं, आता मेंदू कसं सांगितला डोसक्यात, डोक्याच्या आत मेंदू आहे, डोसक्या मेंदू डोसक्याच्या बाहेर आहे, तोंड मेंदू डोसक्याच्या बाहेर आहे, मेंदू डोसक्यात आत आहे, मग डोसक्या बाहेर आहे, डोसक्यात कुठं बाहेर आहे, मेंदीच्या बाहेर. म्हणजे हे कोंबडी अंडे दिलं का नाही, अंडू कोंबडी दिलं असं केलं असे नाही. अरे मेंदू कुठं आहे डोसक्यात आत, डोसकं कुठं आहे मेंदू, बरोबर मेंदू तुझं डोसकं तर मेंदूत आहे की की हाय डोसकं मेंदूत आहे, डोसकी मेंदूत नाही, मग डोसक्यात मेंदू आहे, म्हणजे डोसक तुझं मेंदूत आहे, मेंदूत आहे डोसक्या नव डोसक्या मेंदू आहे रे, आयो बस मला बस.